आज ट्रायंगल आज ट्रायंगल म्हणून महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे स्पीकर राहुल नार्वेकर ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या त्यांच्यासमोर जी सुनावणी झाली त्या सुनावणी दरम्यान आमचे वकील देवदत्त कामत यांनी काही गोष्टी ठळकपणे मांडल्या की आज लवादासमोर म्हणजे ट्रायब्युनलसमोर जो विषय आहे या विषयावर स्पष्टपणे या मुद्द्यांवरच कशा रीतीने 10व्या परिषदेमध्ये म्हणजे 10th शेड्यूलच्या ह्याच्यामध्ये ही जे उल्लंघन करण्यात आलेलं आहे जे 2(1)(अ) किंवा 2(1)(ब)मध्ये बसतं त्याप्रमाणेच आपल्याला निर्णय घेणं अपेक्षित आहे आणि हे आर्ग्युमेंटमध्ये आम्ही बोलतो आहे त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाने दिलेल्यासुद्धा निर्देशामध्ये हेच आहे आणि देशातल्या कुठल्याही ट्रायब्युनल्सने ज्या ज्या वेळेला कुठचे निर्णय केलेले आहेत ते विशिष्ट स्कोप 10th शेड्यूलच्या अंडर डिस्क्वालिफिकेशनच्या ज्या याचिका आहेत त्यामध्ये व्हायोलेशन ऑफ 2(1)(a) आणि व्हायोलेशन ऑफ 2(1)(b) एवढ्यापुरतंच त्याची मर्यादा आहे आणि काही पॉईंट्स आपण त्यांना दिले की ज्या ह्याच्यावर तुम्हाला कुठचाही एव्हिडन्स किंवा कुठचंही अशा प्रकारची पडताळणी करण्याची गरज नाही आहे कुठचे रिपोर्ट्स न्यूज प्रिंटमध्ये आले आहेत कुठचे टेलिव्हिजनवर आले आहेत कुठचे वादातीत आहेत काय अशा प्रकारचा वाद नसलेल्या अशा स्पष्ट दिसणाऱ्या गोष्टी आहेत जसं की इथून तुमचे ज्या वेळेला 23 जून 2022 ज्या वेळेला पहिली मीटिंग आम्ही बोलवली 21 जूनला त्यावेळेला ही माणसं आली नाही समोरचे काही आमदार जे आहेत ते आमदार उपस्थित राहिले नाही आणि त्यांनी ते डिनायसुद्धा केलेलं नाही आहे की आम्ही राहिलो होतो आम्ही होतो येणार होतो येत होतो उशीर झाला वगैरे काय नाही आम्ही आलो नाही त्याचं कारण त्यांनी वेगळं काहीतरी त्यांचं कारण दिलेलं असेल पण हा ही फॅक्ट आहे की ते आलेले नाही ते स्पष्ट आहे मग ते आलेले नाही हे 10th शेड्यूलच्या 2(1)(a)मध्ये पडतं मग त्या 2(1)(a)बद्दल तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला स्पीकर म्हणून तुम्हाला ट्रायब्युनल म्हणून निर्णय घ्यायचा आहे की हे कृत्य त्यांचं जो डिस्क्वालिफिकेशनच्या दायऱ्यामध्ये 2(1)(a)मध्ये बसतंय की नाही याच्यावर त्याच्यानंतर त्यांनी तिथे गेल्यानंतर मग गुवाहाटीला गेले सुरतला गेले तिथे त्यांनी काही रेझोल्युशन हे केलं वगैरे ज्या काही गोष्टी त्यांनी केल्या त्या गोष्टी आम्हीसुद्धा डिनाय करत नाही त्यांनी त्या केल्या आणि त्या केल्या नेमक्या त्याच हे मोठ्यात मोठं उल्लंघन आहे 10th शेड्यूलच्या ह्याच्यामध्ये कारण ओरिजिनल पार्टी आम्ही ज्या ह्याच्यामधनं हे केलं आहे उद्धवजी ठाकरे या शिवसेना पक्षाचे प्रमुख त्यांचे अध्यक्ष म्हणून आहे आणि हे त्या घटनेच्या ह्याच्यापासून त्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे आणि ती फॅक्ट त्यांनी डिनाय केली त्यांनी ते कृत्य केलं तर ते कृत्य 10th शेड्यूलच्या 2(1)(a)मध्ये बसतं त्यानंतर 2(1)(b) जे सभागृहामध्ये आहे सभागृहामध्ये सुनील प्रभूंनी काढलेला व्हीप हा व्हीप त्यांना दिला होता तो व्हीप आम्हाला त्या व्हीपबद्दल आम्ही मतदान केलं नाही हे उघड आहे त्यांनी स्वतःच हे केलेलं आहे की आम्ही आमचा व्हीप दिला म्हणजे त्यांनी ते कृत्य केलेलं आहे त्या 10th शेड्यूलचं उल्लंघन केलेलं आहे व्हायोलेशन ऑफ 2(1)(b) दॅट अट्रॅक्ट्स डिस्क्वालिफिकेशन अंडर 10th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अशा या प्रकारच्या ह्याच्यामध्ये कुठचं काही तुम्हाला एव्हिडन्स गोळा करण्याची गरज नाही आहे आणि ज्यावेळेला हे मुद्दे आम्ही तुम्हाला कटाक्षानं आणून देतो आहे 29 आणि 30 जूनच्या दरम्याने देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदे हे गव्हर्नरना भेटले राज्यपालांना भेटून नंतर ते शपथ त्यांचं हे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या या गोष्टीला एव्हिडन्सची गरज नाही आहे कारण ते आहे झालं आहे ते मानताय ते मुख्यमंत्री झाले त्यामुळे दॅट इज ऑल्सो डिस्क्वालिफिकेशन अट्रॅक्ट्स टू दॅम अंडर 2(1)(a) 2(1)(b) ह्या गोष्टी 2(1)(b) सभागृहामध्ये 2(1)(a)ची जी काही तुमचं जे काही बिहेवियर असतं किंवा तुमचं जे काही कृत्य असतं तुमच्या जे काही कृती असतात त्या पक्षाच्या असलेल्या चौकटीचं उल्लंघन करणाऱ्या म्हणून असतात त्याचं 10th शेड्यूलमध्ये उल्लंघन केल्यानंतर त्याचं अपात्रता याच्यामध्ये येऊन फसतं त्या ह्या गोष्टी मुद्दे त्यांना दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांवर कुठलाही एव्हिडन्स लागत नाही आणि एक्झॅक्टली त्या मुद्द्यांवरच आपलं डिसिजन अपेक्षित आहे ते डिसिजन तुम्ही कुठचंही पुढची वेळ न दवडता लवकरात लवकर तुम्ही फायनल निर्णय घ्या अशा प्रकारचं आम्ही आज आपलं निवेदन तिथे केलं त्यांच्या पक्षाच्या याने त्यांचं निवेदन हे होतं आम्हाला हे मिळत नाही आहे हे नाही आहे यावरही काही नियम सांगण्यात आले सांगून झालं की हे खऱ्या अर्थानं स्पीकर्स ऑफिसला ज्या वेळेला आम्ही हे सबमिशन करतो स्पीकर्स ऑफिसकडनं हे देणं हे क्रमप्राप्त असतं त्याच्या पलीकडे जाऊनसुद्धा आम्ही आपल्या पद्धतीनं प्रत्येकाला मिळेल याची व्यवस्था केली
परंतु कुठेतरी याला कुठेतरी लांबवत नेणं, याला विलंब लावणं, दीर्घकाळ हे खेचत राहणं आणि त्यामधून काही निष्पन्न न झाल्यामुळे आपण सुखरूप राहणं, हे सुखरूप राहण्याचे हे अशा प्रकारचे प्रयत्न तिथे करताना जे काही आम्ही आज त्यांच्या समोर आणून दिलं आणि आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा की या प्रक्रियेबाबत कशा रीतीनं रिझनेबल टाईम हा ओलांडून गेलेला आहे, रिझनेबल टाईमच्या पलीकडे आपण जातात आणि आपल्याकडनं कृती अपेक्षित आहे, निर्णय अपेक्षित आहे, हे जे सांगितलं त्याच गोष्टी आम्ही सांगितल्या. समोरून त्यांनी तेच हे लावलं की आम्हाला रिप्लाय देणं आहे, आम्हाला एव्हिडन्स दाखवायचं आहे, आम्हाला हे करायचं आहे, ज्याच्यामध्ये आत्ता मी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी कुठच्या एव्हिडन्सची गरज नाही, सरळ सरळ ओपन अँड शट केस आहे. आणि या ह्याच्यामध्ये आदरणीय ट्रायब्युनल या याचे ॲडव्होकेट राहुलजी नार्वेकर जे या जे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे स्पीकर म्हणून याच्यामध्ये ट्रायब्युनलचे अध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत, ते याबद्दलचा निर्णय लवकरच देतील आणि संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला अपेक्षित असणारा या याच्यामधला निर्णय हा घटनेच्या 10व्या परिच्छेदामध्ये जे लिहिलेलं आहे त्याचा प्रोसेस ठरवणं, त्याचं सगळ्या गोष्टी ठरवणं हे आज त्यांनी हे केलेलं होतं की याचा कशा रीतीने प्रोसिजर कशा रीतीने जाईल, कारण ते सगळं सुप्रीम कोर्टाला देणं गरजेचं आहे, सुप्रीम कोर्टाने त्या गोष्टी मागितलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे ते देतील आणि पुढचा प्रोसेस जो आहे हा लवकरात लवकर यावर कार्यवाही होईल आणि महाराष्ट्राला दिवसाला असेल अपेक्षित. ते बाकी काय म्हणतात, कोण कुठची बाजू मांडतंय याच्याशी आपलं हे नाही आहे. ज्या गोष्टी ट्रायब्युनल, ज्या गोष्टी सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये ज्या दायरेमध्ये येतात, तिथे चाललेला जो काही आर्ग्युमेंट आहे, तिथे चाललेलं जे काही आपण कारण मीमांसा आहे, त्याचं हे मी हे केलेलं आहे. कोण काय म्हणतं यामधनं प्रत्येकानं केलेला आपापला अभ्यास असतो, त्या अभ्यासात कोण कमी पडत असेल तर त्यांनी अभ्यास करावा चांगल्या रीतीने आणि 13 ऑक्टोबरच्या यापर्यंत क्लबिंग ऑफ ऑल ॲप्लिकेशन या काही याचिका होत्या, त्याचं हे करण्यासंदर्भातली दिलेली ती लिमिट होती, टाईम लिमिट होतं, पण त्याच्या अगोदरच यांनी सगळ्यांनी बऱ्याचशा यांनी त्याचे रिप्लाय फाईल केलेले आहेत आणि तेच आज ट्रायब्युनलला आपण समोर आणून दिलं आमच्या वकिलांनी की रिप्लाय आलेले आहेत आणि त्या रिप्लाय आल्याप्रमाणे तुमच्यासमोर हे आम्ही ॲडिशनल आम्ही तुम्हाला हे देत आहोत की या मुद्द्यांवरच हे संपूर्ण ही चौकट राहणार आहे आणि या चौकटीच्या पलीकडे दुसरा कुठचाच निर्णय ना सुप्रीम कोर्टाला अपेक्षित आहे ना आपण आपल्या दायऱ्यामधनं हेच देणं अपेक्षित आहे आणि ते लवकरात लवकर द्या. सर, संभाव्य वेळापत्रक देण्यात येणार होतं ते देण्यात आलेलं आहे का किंवा ते कधीपर्यंत? त्याचीच आखणी, त्याचंच सगळं हे प्रोसेस जो काय आहे पुढचा कशा रीतीनं होईल त्याचं हे करतायत. त्यांनी सांगितलं, शेवटी त्यांनी हे केलं की आम्ही हे दोन्ही प्रश्न दोन्ही यांना दिले तर आपण दिलेलं हे एकदम स्पष्ट होतं जे समजून सांगितलं, त्यांनी सांगितलेला जो काही भाग होता त्यांच्या वकिलांनी तोही तुम्हाला सांगितला, ते ऐकल्यानंतर स्पीकर म्हणाले की असं दिसतंय की तुम्ही दोघं त्या प्रोसिजरवर पुढच्या हे एकत्र काही येताना दिसत नाही आहेत, तर पुढचा जो काही प्रोसेस असेल तो ठरवण्याचा अधिकार अर्थात त्यांना आहे आणि त्याप्रमाणे तो प्रोसेस कशा रीतीने असेल ते कळेल. पण त्यांनी दिलेली प्रोसेस साधारणतः किती महिन्यांची आहे, या वेळापत्रकानुसार निकाल यायला किती दिवस येऊ शकतात? त्याप्रमाणे करायची काही गरज नाही, याचं कारण की मगाशी जे सांगितलं की या सांगितलेल्या मुद्द्यांच्या पलीकडे कुठचाही मुद्दा असा नाही आहे की ज्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी इंडिव्हिज्युअल किंवा अशा रीतीने आणि क्लबिंगचं हे त्यांनी त्यावेळेला मान्य केलेलं आहे, त्यामुळे तशा प्रकारचं होऊ शकत नाही. त्यांना त्याप्रमाणे एकत्र हे करून करायला लागेल आणि निर्णय लवकरात लवकर व्हावं म्हणून सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश निर्देश जे आहेत ते त्याचं पालन निश्चितच. संभाव्य वेळापत्रकानुसार साधारणतः किती महिने किंवा किती दिवस ही प्रक्रिया चालणार आहे? लवकरात लवकर प्रक्रिया केली तर मला नाही वाटत पुढच्या 1 ते 2 आठवड्यामध्ये याचा पुढे विलंब लागू शकतो, वेळ लागू शकतो, याचं कारण हे स्पष्ट सगळे झालेले मुद्दे स्पष्ट आहेत. हिंदी में जानना चाहेंगे आपसे आज क्या हुआ था, आप लोग की तरफ से क्या दलील रखी गई? आज जो यहाँ पे ट्राइब्यूनल के सामने बहस हुई उसमें ॲडव्होकेट राहुल नार्वेकर जी जो आज ट्राइब्यूनल स्पीकर महाराष्ट्र विधानसभा के उनके सामने जो भी बातें रखी गई बहस में, एक हमारे जो सीनियर एडवोकेट है देवदत्त कामत जी, उन्होंने इस बारे में बहुत स्पष्ट कहा कि जिन मुद्दों पर यहाँ पे निर्णय अपेक्षित है वो शेड्यूल 10th जो 10th शेड्यूल है
जिसका वायोलेशन कर वायोलेशन जिन्होंने किया है वो उनका दायरा 21A और 21B में आता है। 21A जो सभागृह के बाहर यानी सदन के बाहर जो भी कृति किसी सदस्य से होती है, जो अपने पार्टी के जो भी निर्देश रहते हैं उनके खिलाफ अगर उनका वर्तन हुआ तो उसके ऊपर 21A के तहत ये हो जाती है, कार्रवाई होती है। और सदन में जहाँ पे सदन में पार्टी ने दिए हुए निर्देशों के खिलाफ अगर कोई सदस्य ये करता है तो 21B के दायरे में आता है। इन दोनों बातों को स्पष्ट करके हमारे वकील ने पूरी बातें बयान उन्होंने रखा और ये निर्णय आप जल्द में जल्द कीजिए क्योंकि इसी तरह के निर्देश सुप्रीम कोर्ट ने दिए हुए हैं और आप ट्राइब्यूनल के तहत इसका निर्णय जल्द से जल्द करेंगे ये अपेक्षा हमको है, आप कीजिए। ये बयान हमने हमारे वकील ने रखा। सामने वाले पक्ष के पक्षकार ने उन्होंने कहा कि हमको इसके लिए टाइम चाहिए, हम ये देखेंगे, हमको उसका एविडेंस देना होगा, हमको उसके बारे में सब तहकीकात लेनी होगी, जांच करनी होगी और जो एक टाइम कंज्यूमिंग पूरा ये रहता है कि जहां पे उनको पता है कि अब आगे क्या होने वाला है क्योंकि उल्लंघन तो हुआ है उनसे और ये बातें बहुत सामने आई है, स्पष्ट होकर आई है। जैसे सुप्रीम कोर्ट ने भी उनके जो भी ऑर्डर दिए उस ऑर्डर में कन्फ्यूजन्स के तहत जो भी उन्होंने दिया हुआ था उसमें से आज यहाँ पे गवर्नमेंट है, महाराष्ट्र राज्य की, महाराष्ट्र राज्य के स्पीकर हैं और उनका दायित्व बनता है, इसलिए सुप्रीम कोर्ट ने ये बातें उनके तहत दी है कि वो इसके ऊपर ट्राइब्यूनल के तहत इस पर निर्णय करें और निर्णय करके जल्द में जल्द सुप्रीम कोर्ट को अवगत करें। आप लोग लगातार आरोप लगा स्पीकर का वही रवैया जो है टाल रहे हैं, आज के सुप्रीम कोर्ट की फटकार के बाद आपको क्या लगा, किस तरह का रवैया था उनका? रवैया जो रहना चाहिए सुप्रीम कोर्ट के निर्णय के बाद, सुप्रीम कोर्ट ने जिस तरह से कुछ रिमार्क्स जैसे पास किए हैं उसके तहत उनका दायित्व बनता है कि इस निर्णय पर आ जाए और सुप्रीम कोर्ट को इस निर्णय से अवगत करें जल्द में जल्द। इसमें कोई टाइम बहुत लंबा लेने की या बहुत विलंब करने की बात है ही नहीं। सर क्या ये लग रहा है कि समय लिया जा रहा है ताकि सरकार? बिल्कुल समय लिया जा रहा है क्योंकि जिस तरह से बातें होनी चाहिए सुप्रीम कोर्ट ने, वरना सुप्रीम कोर्ट किस लिए कहता 4 महीने के बाद में, क्योंकि 11 मई को जब सुप्रीम कोर्ट ने इस बात पर निर्णय दिया, निर्णय में कन्क्लूजन्स दिए और कन्क्लूजन्स के तहत व्हिप किसका ठीक था, कैसे व्हिप गलत किसका था, ये सब बातें कहकर कि मैं अब ये बातें इसका निर्णय करने के लिए महाराष्ट्र राज्य के स्पीकर के तहत पास मैं देता हूँ और स्पीकर इस पर तुरंत निर्णय करे, ये अपेक्षा उनकी थी। 4 महीने की बात जब हुई नहीं और हमने जब कोर्ट के सामने बात की गए हमारे इसमें जब सुनवाई हुई तब बहस में सुप्रीम कोर्ट बहस सुनने के बाद में उन्होंने ये डायरेक्शन दिया कि ये 4 महीने जाना ये ठीक नहीं था, आपने इस पर सुनवाई करना ज़रूरी है, आपने इस पर निर्णय लेके हमको अवगत करना ज़रूरी है। और ये स्पष्ट निर्णय देने के बाद में अब हम समझते हैं कि भाई आज जिस तरह से स्पीकर जी ने ये सब ये किया हुआ है ट्राइब्यूनल ने, तो वो इसके बारे में अंतिम निर्णय तक बहुत जल्दी आ जाएंगे और निर्णय जो पूरे महाराष्ट्र को, पूरे देश के नागरिक को भी आज अपेक्षित है वो निर्णय होगा। स्पीकर का डिले का मुद्दा लगातार आपके नेता संजय राउत और अंबादास दानवे उठा रहे हैं, उनके खिलाफ उसके बावजूद अब कौन सा मुद्दा हो सकता है, क्योंकि विलंब का जिस तरह से बातें, जिस तरह से टाइम कंज्यूमिंग लाइन जो ली जा रही है उसकी वजह क्या है, किस चीज़ की आपको ज़रूरत है? जब जो भी चीज़ें हैं जो 10th शेड्यूल के वायोलेशन में जो चीज़ें बैठती है उस वायोलेशन की सारी चीज़ें आपके सामने, उसमें कोई एविडेंस और लाना ज़रूरी नहीं है, उसमें कोई दूसरी बातें खोजने की अब ज़रूरत नहीं है, जो बातें आपके सामने आपको निर्णय हाँ आपको निर्णय ना आपको निर्णय लेना है, ये आपके ऊपर की बहुत बड़ी जिम्मेदारी है और ये दायित्व वो अच्छी तरह से बहुत जल्दी निभाएंगे ये अपेक्षा। सर कॉन्फिडेंट हैं कि डिसीजन आपके हाथ में बिल्कुल आ जाएगा, आप सब देखेंगे क्योंकि इसके सिवा दूसरा कोई निर्णय हो ही नहीं सकता। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।